आणि दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येते. आज संध्याकाळी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये जास्त जागांची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. अजित पवार राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं तसंच राज्यामध्ये जास्तीत जास्त मंत्रिपद देण्याची मागणी करणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे चंदीगडच्या दौऱ्यावर असल्यामुळे आज संध्याकाळी चर्चा आणि या दरम्यान संवाद होणार असल्याची माहिती सध्या मिळते. याबाबत अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच, आपण जर बघितलं तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेपूर्वी आपल्याला जास्तीत जास्त मंत्रीपद आणि चांगली खाती मिळावी यासाठी प्रत्येक पक्षाचे म्हणजे तिन्ही घटक पक्षातले नेते हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अजित पवार देखील यासाठी प्रयत्न करतायत. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षाला स्थान मिळावं यासाठी आज होणाऱ्या या बैठकीमध्ये ते चर्चा करतील अशी जी माहिती आहे ती मिळते. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, त्याचसोबत राज्यामध्ये जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावीत आणि ती चांगल्या चांगली खाती सुद्धा क्रीम खाती पक्षाला मिळावीत यासाठी सध्या स्वतः अजित पवार हे दिल्लीमध्ये गेलेत. खरं तर ते कालच दिल्लीमध्ये गेले आणि त्यानंतर तिथे रात्री बैठक पार पडणार होती. मात्र आज अमित शहा हे चंदीगड दौऱ्यावरती असल्यामुळे आज दिवसभर सुद्धा त्यांची भेट जी आहे ती होऊ शकत नाही. त्यामुळे आज संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि या बैठकीमध्ये हे दोन या दोन मुद्द्यांवरती या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते. आता एकीकडे अजित पवार हे स्वतः केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं आपल्या पक्षाला यासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे. मात्र आता वरिष्ठ नेते भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतले नेते काय नक्की निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.